नाही, ज्या पद्धतीनं ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं हे सरकार वागते त्या पद्धतीने आम्ही करणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जनतेचे प्रश्न सोडवू, सगळ्यांचे कामं करू. तुम्ही कुठं कमी पडले का बापू या संपूर्ण 10 दिवसाच्या एवढ्या मोठ्या? नाही, आम्ही कमी कुठंच नाही पडलो. आम्ही आम्हाला कमी पाळण्यात आलं किंवा आमचं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करण्यात आला, आम्ही कमी पडलो नाही. आमचे सर्व लोक आम्ही पैदल लोकांच्या पायाला फोळ आले हो, हे दिलीप भाऊच्या पायाला फोळे आले, उमेश भाऊच्या आले, संजू भाऊच्या आले, सर्वांच्या गंगाधर भाऊच्या पायाला फोळ आले. आम्ही आज तर तुम्हाला सांगतो, आज ज्या ठिकाणी आम्ही मुक्कामी होतो, धामणदरीला तिथे एक विद्यालय होतं, त्या विद्यालयात मुक्कामी असतं, त्या महिलाचे शिक्षकाचा आम्हाला फोन आला की आमच्यावर प्रचंड दबाव आहे म्हणे की तुम्ही यांना जागा कशी दिली, अरे जे पैदल लोक चालले त्यांना झोपण्यासाठी जागा कशाला दिली म्हणून प्रचंड दबाव आहे. तर अशा पद्धतीने ती महिला शिक्षिका माझ्यावर लढली फोनवर की आमच्यावर खूप प्रेशर चालू झालं, आमच्या चौकशा चालू झाल्या. चौकशा कशा होत्या, तर आम्हाला यात्रेकरूंना तिथं आसरा दिला झोप्यासाठी म्हणून त्यांच्या चौकशा चालू झाल्या. अशा पद्धतीने आज एका महिलांनी तिथल्या शिक्षकांनी मला फोन. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.